आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. मंदिरातील चोरी प्रकरणाच्या तपासादरम्यान इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे शोध पथकानं कोल्हापूर कात्याने देवी मंदिरातील चोरीस गेलेले सुमारे 61,000 रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे. चोरीचा मुद्देमाल टाकून पसार झालेल्या सूरज तानाजी काळे याच्या शोधार्थ पथकं रवाना केली आहेत. काळे हा पोलिसांच्या हाती लागल्यास त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येतील अशी माहिती स्थानिक गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे. कोल्हापूरमधील कात्यायनी मंदिरात चोरी प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इचलकरंजीमधील स्थानिक गुन्हे शोध पथकाला दिले होते. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार कागल तालुक्यातील बंदूर इथं कुलकर्णी पोल्ट्री फार्म जवळ धाड टाकली. या ठिकाणी संशयितरित्या मंदिरात चोरी प्रकरणातील सूरज काळे हा निदर्शनास आला. त्याला पोलीस पथकाची चाहूल लागताच त्यानं त्याच्याकडील कापडी पिशवी टाकून पलायन केलं. पिशवी तपासली असता त्यामध्ये कात्यायनी मंदिरातून चोरीला गेलेला चांदीचा मुखवटा, घंटा, दुपारती गोंडे, सवरे असे सुमारे 61,000 मुद्देमाल मिळून आला आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अमोल माळी, हवालदार महेश कोरे, वैभव दड्डीकर, शहनाज कनवाडे, रणजित पाटील, विजय तळसकर, राजू पट्टनकुडे, ज्ञानेश्वर बांगर, रवी कोळी, संजय फडतरे, सागर पाटील, लता राऊत, फिरोज बेग, महेश खोत, अमर शिरडोने, संजय इंगवले, अयुब गडकरी, संदीप मळघणे, अजिंक्य घाडगे यांनी सहभाग घेतला होता.